नमस्कार लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मनात निस्सिम श्रद्धा असली की देव कुठेही भेटू शकतो अगदी मूर्तीत माणसात किंवा एका चित्रातही आणि जिथे देव असतो त्या चार भिंतीतही देऊळ बनून जातं मग त्या चार भिंती कोणाच्या घराच्या असोत किंवा कोणत्या आर्ट स्टुडिओच्या आणि आज अशाच एका मंदिरात रूपांतरित झालेल्या आर्ट स्टुडिओची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ठाणे पश्चिमेतल्या राम मारुती रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिर म्हणजेच कल्पवृक्ष मंदिर हे मंदिर प्रचंड अशा सकारात्मक उर्जेने भरलेलं आहे मंदिरात प्रवेश करताच गजानन महाराजांच्या भव्य मूर्तीचं दर्शन होतं हार फुलं शाल फेटा मुकुट यांनी सजवलेली महाराजांची मूर्ती पाहून मन निर्विकार निस्वार्थ होऊन महाराजांप्रती समर्पित होतं आणि प्रचिती येते ती महाराजांनी म्हटलेल्या गणगण गणात बोते या वाक्याची विनय जोशी म्हणजेच जोशी आजोबा यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली या मंदिराची स्थापना केली पण त्याआधी याच जागी जोशी आजोबांचा एक आर्ट स्टुडिओ होता जोशी आजोबा लहानपणापासूनच गजानन महाराजांचे निस्सिम भक्त आहेत आजोबांना चित्रकलेची आवड असल्याने त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी जे जे स्कूल ऑफ मधून पूर्ण केलं आजोबांना अगदी लहानपणापासूनच अध्यात्मिक ओढ लागली होती ती एवढी की त्यांच्या कलासक्त मनावरही अध्यात्माचा प्रभाव पडल्याचं स्पष्टपणे दिसत होतं दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आजोबांनी गजानन महाराजांचं चारकोलचं पहिलं चित्र काढलं पण हे देवाचं चित्र ते ठेवायचं कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यांच्या आर्ट स्टुडिओतच त्या चित्राची स्थापना केली त्यानंतर त्यांनी साईबाबा स्वामी समर्थ यांचीही चित्र काढली त्यांची स्थापनासुद्धा त्या स्टुडिओत झाली त्यापुढील काहीच वर्षात आजोबा पूर्णत महाराजांप्रती समर्पित झाले आणि त्यांनी महाराजांची मूर्ती बनवण्याचा जणू काही वसाच हाती घेतला एक चित्रकार मूर्तिकार बनला आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली महाराजांची मूर्ती अस्तित्वात आली कालांतराने आजोबांनी याच आज मूर्तीचा साचा बनवून तशीच एक पक्क्या आणि कायमस्वरूपी मूर्तीची निर्मिती करून एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्या मूर्तीची स्थापना करून मंदिराची दारं सर्व भक्तजनांसाठी खुली केली या मंदिराचा आवार जरी मर्यादित असला तरी इथून वाहणाऱ्या ऊर्जेचा साठा हा मात्र अमर्यादित आहे आणि हे तुम्ही प्रत्यक्ष इथे भेट देऊन अनुभवू शकता मंदिरात दत्तगुरू गणपती स्वामी समर्थ साईबाबा सत्य साईबाबा यांची चित्र मूर्त्या आणि तस्बिरी पाहायला मिळतात आजही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी इथे भाविकांचा मेळा जमतो दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागतात भंडारा होतो त्या दिवशी आणि इतर कुठल्याही दिवशी कोणीही रिकाम्या हाताने इथून परतत नाही ज्याला जे हवं तो ते जोशी आजोबांना विचारून इथून घेऊन जाऊ शकतो इथली अजून एक खास गोष्ट म्हणजे या मंदिरात एक फळं आहे त्या फळावर रोज मराठी हिंदी इंग्रजी भाषेत काही सुंदर विचार मांडलेले असतात ज्यातून एखाद्याचं मनोबळ वाढायला खूप मदत होते डोंट गो अगेन्स्ट नेचर निसर्गाच्या विरुद्ध न जाणे म्हणजेच अध्यात्म हे सर्व निसर्गाचं आहे आणि सर्व तिथेच परतून जाणार म्हणून ते काहीही हातचं राखून ठेवलं जात नाही हे जोशी आजोबांनी सांगूनच ठेवलं आहे जोशी आजोबा त्यांची कला त्यांचं आर्ट स्टुडिओ यापासून निर्माण झालेलं ठाण्यातील हे कल्पवृक्ष मंदिर एकदा इथे नक्कीच भेट द्या धन्यवाद प्रीती पाटकर लोक लोकन्यूज ठाणे